विधान परिषद निवडणुकीमध्ये मतांची फाटाफूट टाळण्याकरता आमदारांची बडदास्त ठेवण्यात आली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्यात आलंय. आमदारांच्या प्रत्येक सूटचं भाडं हे 15 ते 25 हजार रुपये इतकं आहे. भाजपनं बाहेरगावच्या आपल्या आमदारांची संपूर्ण व्यवस्था ही कुलावा परिसरातल्या हॉटेल प्रेसिडेंटमध्ये केली आहे. उद्योगपती अंबानींच्या मुलाचं लग्न आहे, त्यामुळे मुंबईत देशविदेशातून अनेक जण दाखल होतात आणि त्यामुळे पंचतारांकित हॉटेल्सची भाडीसुद्धा वाढलेली आहे. तर भाजपच्या आमदारांची बडदास्त ठेवण्यात आलेल्या प्रेसिडेंट हॉटेलमधल्या एका खोलीचं किमान भाडं हे 15 हजार रुपये इतकं आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची राहण्याची व्यवस्था वांद्र्यातल्या ताजलँड्स एंड या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे आणि या हॉटेलचं भाडं देखील 15 ते 25 हजार रुपये इतकं आहे. या हॉटेलमध्ये शुक्रवार आणि शनिवारचे दर तर 30 हजारांपेक्षा अधिक आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असलेल्या ललित हॉटेलच्या एका सीटचं भाडं हे 14 ते 20 हजार रुपये इतकं आहे. आणि यासोबतच ठाकरे गटाचे आमदार सुद्धा सध्या परळच्या ITC ग्रँड हॉटेलमध्ये आहेत. या हॉटेलचं भाडं आहे 12 ते 15 हजारांच्या दरम्यान. एकाएका आमदाराचं मत महत्वाचं आहे आणि त्यामुळे मतांसाठी आमदारांचीही अशा प्रकारे बडदास्त ठेवण्यात आली आहे.